नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ, मराठी विषयाची प्रश्नपत्रिका, हमखास विचारले जाणारे प्रश्न, स्पष्टीकरणासहित सराव प्रश्नसंच 16. आपण या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्कॉलर एज्युकेशन हे यूट्यूब चॅनेल व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती आपण जरूर पाहू शकता. चला तर सुरू करूया स्कॉलर एज्युकेशन. पहिला प्रश्न, ज मा व स क से या अक्षरांपासून बनलेल्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते? पर्याय आहेत, वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व. याचं स्पष्टीकरण आहे, दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो समाजसेवक, यातील शेवटून दुसरे अक्षर आहे व, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या पर्यायातील भविष्यकाळी क्रियापद ओळखा. पर्याय आहेत, वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पळेल. या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, पळेल या क्रियापदाने क्रिया भविष्यात होणार आहे हे समजते, म्हणून ते भविष्यकाळी क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 3, प्राणी व निवारा यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. पर्याय आहेत, वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोळी पोळे. या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, कोळी पोळे ही चुकीची जोडी आहे, कारण कोळ्याच्या निवाऱ्याला जाळे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, खालील समूहदर्शक शब्दांच्या जोडीमधून चुकीची जोडी निवडा. पर्याय आहेत, वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गवताची जुडी. गवताची जुडी हा चुकीचा पर्याय आहे. गवताची गंजी किंवा पेंढी असा समूहदर्शक शब्द येतो. जुडी ही पालेभाज्यांची किंवा दुर्वांची असते. प्रश्न क्रमांक 5, जोड शब्द पूर्ण करा. होम. पर्याय आहेत, आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हवन. होम हवन. स्पष्टीकरण आहे, अचूक जोड शब्द होम हवन. प्रश्न क्रमांक 6, खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. बैलाच्या नाकातून घातलेली दोरी. पर्याय आहेत, आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्यसन. बैलाच्या नाकातून घातलेल्या दोरीला व्यसन म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, आपण हसे दुसऱ्याला, शेंबूड आपल्या नाकाला, उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, उथळ पाण्याला खळखळाट फार. आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उथळ पाण्याला खळखळाट फार.
स्वतःमध्ये कमी गुण असणाराच खूप बढाया मारतो या अर्थाची म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्द ओळखा. पर्याय आहेत शाळा, मळा, घंटा, केळी. आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मळा. या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, शाळा हा शब्द एक शाळा अनेक शाळा, मळा एक मळा अनेक मळे, घंटा एक घंटा अनेक घंटा, केळी एक केळी अनेक केळी. म्हणून वरीलपैकी शाळा, घंटा व केळी हे दोन्ही वचनात बदलत नाहीत. मळा हे नाम, अनेक वचनात मळे असे होते, म्हणून निश्चित एकवचनी शब्द आहे मळा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, जसे पिवळा पिवळा जर्द तसे लाल, पर्याय आहेत. आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाल भडक. जसे पिवळा पिवळा जर्द तसे लाल लाल भडक असा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10, खालील शब्दाचे लिंग ओळखा. पाणी, पर्याय आहेत. आपली वेळ सुरू होते आत्ता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नपुंसक लिंगी. पाण्याचं स्त्रीलिंगी रूप ती पाणी, पुल्लिंगी रूप तो पाणी, नपुंसक लिंग ते पाणी. या ठिकाणी स्त्रीलिंगी व पुल्लिंगी हे व्याकरणदृष्ट्या योग्य नाही, नपुंसक लिंगी ते पाणी हा पर्याय योग्य आहे, म्हणून पाणी या शब्दाचे योग्य लिंग आहे नपुंसक लिंग. धन्यवाद मित्रांनो.